महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकार मंत्री व प्रदेश अध्यक्ष सहकार मनसे माननीय दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा शुभेच्छुक। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर शहर व तालुका। रामकृष्ण हरी। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम्। तमाम हिंदू बांधवांसाठी 5 ऑगस्ट हा दिवाळी आणि दसरा या सणापेक्षाही मोठा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। हा दिवस प्रत्येक हिंदू बांधवांनी आपल्या हृदयामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे, कारण 5 ऑगस्ट रोजी सकाळी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब अयोध्या येथे श्री राम मंदिरांचे भूमिपूजन करणार आहेत। ही तमाम हिंदू बांधवांसाठी अभिमानाची स्वाभिमानाची व अतिशय गर्वाची गोष्ट आहे, कारण गेल्या 500 वर्षापासून अनेक हिंदू बांधव या दिवसासाठी तडफडत होते, तळमळत होते, आपल्या प्राणाची अनेकांनी आहुती दिली आपल्याला माहिती आहे। कार सेवकाच्या माध्यमातून आज अनेकांनी आपली प्राणाची आहुती दिली। म्हणून 5 ऑगस्ट रोजी सकाळी प्रत्येक हिंदू बांधवांनी आपल्या घरच्या समोर मांगल्याचे जे जे प्रतीक आहेत, सडामार्जन करणे, रांगोळी काढणे, मांगल्याचं प्रतीक तोरण बांधणे, घरावर उंच असा भगवा ध्वज उभा करणे, गोड शक्यतो पुरणपोळीचं जेवण करणे, पुरणपोळी नसेल तर जे आपल्याला शक्य आहे ते आपण गोड करून देवाला प्रभू रामचंद्राच्या फोटोला नैवेद्य दाखवून घरी सगळेजण आनंदोत्सवाने साजरा करून जेवण करणे, चौका चौकामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन केले पाहिजे आणि प्रत्येक चौकात आनंदोत्सव साजरा केला पाहिजे। हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योतिर नमोस्तुते, दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योतिर जनार्दन दीपो हरति पापानि संध्या दीप नमोस्तुते, भो दीप देव रूपस्थम ज्योतिषाम प्रभुर्व्ययः आरोग्यम देहि पुत्रांश सर्वान काम्यांश देहि मे। हा जो दीप आहे प्रत्येकाने प्रभु रामचंद्राच्या फोटोच्या समोर तर लावलाच पाहिजे, पण आपल्या घरावर आपण दीपोत्सव ज्याप्रमाणे दिवाळीला साजरा करतो, दीप लावून अंधकाराचा नाश करणे, अज्ञानाचा नाश करणे, मीपणाचा नाश करणे आणि प्रत्येकाने शक्यतो घरावर लाइटिंग करावी, पण कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ते जरी शक्य झालं नाही तरी प्रत्येकाने दीप मात्र लावलाच पाहिजे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपली सगळ्यांची इच्छा आहे अयोध्येला जायची, खर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसला असता तर आज गर्दीची नोंद संपूर्ण भारतीय कराने अयोध्येमध्ये केली असती, किमान 50 लाख लोक तिथे जमले असते असं म्हटलं तर वावगं होणार नाही इतकं लक्षात घ्या। पण आज कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने आपापल्या घरीच राहावं, टीव्हीच्या माध्यमातून आज आपण तो आनंदोत्सव पाहावा आणि आत्ता मी जे मंगल्याचे प्रतीक सांगितलेत ते सगळे साजरे करून आपण या 5 ऑगस्टच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये शरीराने नाही तरी सगळ्यांनी मनाने सहभाग घ्यावा ही सर्वांना मी विनम्र प्रार्थना करतो। जय श्रीराम। रामकृष्ण हरी।